सामाजिक संस्था के संस्थापक अध्यक्ष की मांग पर किस कार्य के पालक मंत्री ने जांच के आदेश दिए, आइए देखते हैं इस खबर में। संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्था के संस्थापक अध्यक्ष राजेश बेले द्वारा दी गई जानकारी के अनुसार उन्होंने नागपुर गृह निर्माण व क्षेत्र विकास मंडल नागपुर के अंतर्गत गटर पाइपलाइन चंद्रपुर माड़ा में चल रहे कार्य को निकृष्ट दर्जे की बात कहते हुए इसकी जांच की मांग एक पत्र लिखकर राज्य के मुख्यमंत्री, जिले के पालक मंत्री तथा नागपुर गृह निर्माण व क्षेत्र विकास मंडल नागपुर के मुख्य अधिकारी सीओ से किए थे। वहीं इस संबंध में पालक मंत्री विजय वडेट्टीवार ने अब इस कार्य के जाँच के आदेश दिए हैं। तो सुनिए इस संदर्भ में राजेश बेले ने क्या कहा स्वयं उनकी जुबानी। नागपुर गृहनिर्माण व विकास क्षेत्र अंतर्गत चंद्रपूर माड़ा इथे सिवरेज पाइपलाइन चे गटर योजनेचे काम 53,29,22,000 रुपये इतके जे सुरू आहे, ह्या कामामध्ये खूप मोठ्या प्रमाणे निस्वृत्त दर्जाची सामग्री वापरून संपूर्ण काम म्हणजे भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात होऊन राहिलेला आहे व गटर पाइपलाइन टाकलेल्या चंबरचे संपूर्ण क्रॅशेस आता काम सुरू पूर्वी पडलेले आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणात निष्कृत काम सुरू असते वेळी आम्ही चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांना निवेदन दिले आणि त्यांनी तत्काळ उच्चस्तरीय चौकशीचे आदेश गृहनिर्माण नागपूर यांच्याकडे पाठवण्यात आले। त्या चौकशीचा तत्काळ अहवाल येईल व जे दोषी आहे कॉन्ट्रॅक्टर ईगल इन्फ्रा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांना काढाआली टाकण्यात यावे व उच्च दर्जाची चौकशी करून जे अधिकारी याच्यामध्ये भ्रष्टाचारामध्ये सामील आहे त्यांना निलंबनाची कारवाई करण्यात यावी। हे संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेश बेले यांची मागणी आहे।